ज्या शासकीय विश्रामगृहावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा राबता असतो त्या कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहातील सर्वसामान्यांसाठीच्या शौचालयांची दुरावस्था झाली आहे इतक्या महत्वाच्या ठिकाणांच्या शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष झाल्यामुळं संताप व्यक्त होतो जिल्ह्यातील बहुतांश पायाभूत सुविधांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडं असते त्यामुळे या विभागाकडे मोठ्या प्रमाणात निधी येतो शासकीय इमारतींच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी याच विभागाकडे असते पण या विभागाच्या दुर्लक्षाचा शासकीय विश्रामगृहातील हा नमुना संतापजनक आहे विश्रामगृहात येणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासाठीच्या खोल्या सर्व सोयीनियुक्त सुसज्ज आहेत पण विश्रामगृहात येणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींना भेटायला येणाऱ्या सर्वसामान्यांसाठीच्या शौचालयाची ही अशी दुरावस्था झाली आहे जुनं शौचालय खराब झाल्यामुळं नव्यानं शौचालयाची उभारणी करण्याचं काम ठेकेदारानं अर्धवट स्थितीत ठेवलं असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धनंजय भोसले यांनी सांगितलं भोसले यांच्या या खुलाशावर इतक्या महत्त्वाच्या ठिकाणच्या कामात ठेकेदाराचे लाड खपवून घेतलेच कसे जातात असा सवाल उपस्थित होतोय